श्रीराम समर्थ। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तर घरगुती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी देवघर असतेच व त्यात आपले कुलदेवता इष्टदेव असतातच। तर देवघर कसे असावे व देवघरात कोणकोणत्या देवी देवता असाव्यात हे आपल्याला माहीतच नसते, त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून चुका होतात आणि देवी देवतांची आपल्यावर कृपादृष्टी होतच नाही, म्हणजेच आपल्या मनासारखे घडतच नाही। म्हणून देवघर कसे असावे, ते कोठे असावे, तसेच देवघराच्या आसपास कोणत्या वस्तू असू नयेत, तसेच देवघराच्या आसपास काय असावे काय असू नये, तसेच देवघरात कोणकोणत्या मूर्त्या असाव्यात वा असू नयेत, ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग बघूया। तर देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे, ते शक्य नसल्यास पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तरी चालेल। देवघरात कुळदेवता इष्टदेवता बाळकृष्ण अन्नपूर्णा गणपती इत्यादी मूर्तींची स्थापना करावी। तर मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको। तर पूजा करताना आपले तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला असावे। दिवा आग्नेय कोपऱ्याला असावा। पूजेत शंख किंवा घंटीचा अवश्य उपयोग करावा। देवघरातील निर्माल्य लगेच विसर्जित करावे, ते घरात ठेवू नये। तसेच देवघर ईशान्य दिशेला असावे। देवघराच्या वर किंवा खाली शौचालय नसावे। देवघराच्या समोर तिजोरी नसावी। देवघरात आडगड असू नये। देवघराला उंबरठा अवश्य असावा। देवघरा भिंतीत कोरलेला नसावा किंवा भिंतीत अडकवू नये। एकाच देवाच्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती असू नये, त्या दोन्ही एकही कार्य करीत नाही। संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये। देवाला शनीची सुद्धा पूजा करू नये। सर्व जीवन संकटमय किंवा उदास राहते। घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवघरात नसावा। पोकळ देव देवघरात ठेवू नयेत। घरातील देव भरीव असावेत। तुटके देव भग्न झालेले देव यांच्या मूर्ती देवघरात ठेवू नये। ताबडतोब त्यांचे विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन करण्यात यावी। देवांचे मुख पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे। बक्षीस मिळालेले देव किंवा सापडलेले देव घरात ठेवू नये। देवघरात आपण जो कलश ठेवतो तो देवघराच्या ईशान्येला असावा आणि दिवा समयी आग्नेयला तर घंटी उजव्या हाताला देवासमोर ठेवावी। दिवा लावताना तेलाचा किंवा तुपाचा दोन्ही दिवे लावावेत। तेलाच्या दिव्याने माणसाला ओवाळतात, तर तुपाच्या दिव्याने देवाला ओवाळावे। तर मैत्रिणींनो, आपण दिवा तर देवाला लावतोच, पण दिवा लावताना कोणकोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे हेही आपल्याला माहीत असायला हवं। आपण दिवा कोणताही लावा, तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, पण सकाळ संध्याकाळ दिवा हा लावलाच पाहिजे। जर आपण तेलाचा दिवा लावत असाल तर आपल्या डाव्या हाताला आपण ठेवावा। जर आपण तुपाचा दिवा लावताय तर हा आपल्या उजव्या हाताला असायला हवा। तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणं केव्हाही चांगलं असतं, कारण तुपामध्ये सकारात्मक ऊर्जेचं प्रमाण हे तेलापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे। आपली जी इच्छा असेल किंवा आपलं देवाकडे जे काही मागणं असेल तर श्रद्धेबरोबरच हा तुपाचा दिवा आपल्याला मदत करीत असतो। दिव्याच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्याची वात कोणत्या दिशेला हवी। तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात तुम्हाला जर धनला पाहिजे असेल किंवा खूप पैसा अडका संपत्ती हवी असेल तर आपण या वातीची दिशा उत्तरेकडे ठेवावी, म्हणजेच त्याची ज्योत उत्तरेकडे असावी, तर आपल्याला 100% धनलाभ होईलच। जर आपल्या घरातील व्यक्तींचे आयुष्य वाढावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपण या वातीची दिशा पूर्वेकडे ठेवायला हवी। तर या 2 दिशा फार शुभ आहेत, म्हणजे उत्तर आणि पूर्व या 2 दिशा फार शुभकारी आहेत। जर आपण पश्चिमेकडे वातीचे तोंड केले तर आपल्या आयुष्यात दुःखच दुःख येते आणि दक्षिणेकडे वातीची ज्योत केली तर आपल्या जीवनात अनेक संकटे येतात, अपघात देखील होऊ शकतात किंवा आपल्या परिवारातील एखादा मनुष्य दगावू शकतो। म्हणून दक्षिण ही यमाची दिशा आहे, म्हणून जनरली पश्चिम आणि दक्षिण या दिशेकडे वातीची ज्योत अजिबात करू नये। फ्रेंड्स, शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरात जर सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल, पैशांची नेहमी प्रॉब्लेम राहत असतील, नेहमी घरात कटकटी राहत असतील,
तर फ्रेंड्स, आपण 3 वातींचा दिवा तेही गावरान तुपात लावा. असा दिवा जर आपण लावला तर बघा, हळूहळू आपल्या घरात आणि घरातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. घरातील कटकटी संपतील, आरोग्य सुधारेल, हळूहळू उत्तरोत्तर तुमची प्रगती होताना तुम्हाला दिसेल. पण इतके चांगले परिणाम या 3 वातींच्या दिव्यामुळे होतात बरं का? मला आशा आहे की या दिव्यामुळे तुम्हाला खूपच फायदा होईल. जर झालाच तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.